हिंदुस्थान टाइम्सचा एक रिपोर्ट मी वाचत होते आणि त्याच्यामध्ये त्यांनी एका सर्व्हेचा दाखला देऊन असं दिलेलं आहे की महाराष्ट्रामध्ये फक्त बलात्काराच्या घटना मी सांगते आहे नोंदणीकृत 2021 मध्ये 5,954 घटना घडलेल्या आहेत, म्हणजे जवळजवळ 6,000 महिलांचा बलात्कार झाल्याच्या घटना नोंदणीकृत आहेत. आणि त्याच 2021 नंतर 2022 मध्ये त्या घटना 2,500 वाढले, म्हणजे 7,000 या घरामध्ये जाऊन पोहोचले. आणि दरवर्षी आपल्याला या घटनांमध्ये वाढ होताना दिसते. जर ही आकडेवारी आपण ग्राह्य धरली तर तुम्ही साधं गणित करा, 7,521 महिला प्रत्येक या एका वर्षामध्ये जर आपण बलात्कारा पीडित धरत असू तर प्रत्येक महिन्याला आपल्या महाराष्ट्रामध्ये किती महिलांचे बलात्कार झालेले असतील, आकडे सांगतात 626. आणि प्रत्येक दिवसाला किती होत असतील, 2 महिलांचे बलात्कार होत आहेत हे आकडे सांगतात. आता ह्या सगळ्या रिपोर्टेड केसेस आहेत, पण मी जसं म्हटलं तसं अनेक अशा केसेस आहेत की ज्या रिपोर्ट होत नाही, त्याचाही आपल्याला विचार करावा लागेल. अल्पवयीन मुलींच्या बाबतीमध्ये हा आकडा अतिशय धक्कादायक आणि काळजी आणणारा आहे, कारण 2022-23 मध्ये 4,449 मुलींवरती, अल्पवयीन मुलींवरती बलात्कार झाल्याचा आपल्याला हा रिपोर्ट सांगतो. हे आकडे आपण ह्यासाठी मांडत आहोत की किती मोठी भीषणता आहे आणि तीव्रता या प्रश्नाची आहे. आपण निश्चित एखादी केस झाल्यावर त्याच्यावर रिॲक्ट होणं, त्याच्याबद्दल बोलणं, एखादं कॅन्डल मार्च करणं, एखादं धरणं आंदोलन करणं हे मान्य आहे, पण फक्त तिथेच आपल्याला थांबता येणार नाहीये, कारण ह्याची भीषणता फार मोठी आहे.